राजुरा नगर परिषद की ओर से राजुरा पुलिस स्टेशन की दीवारों पर चित्रकला स्पर्धा का आयोजन किया गया। राजुरा नगर परिषद की ओर से राजुरा पुलिस स्टेशन की दीवारों पर चित्रकारी की जा रही है, जिससे राजुरा के चित्रकारों के लिए एक सुनहरा अवसर है अपनी कला को प्रदर्शित करने का, जिसमें शहर के बेहतरीन चित्रकार तथा उदयमान विद्यार्थी चित्रकारों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। राजुरा नगर परिषद की इस कलात्मक कल्पना से राजुरा शहर के सौंदर्यीकरण को बल मिलेगा, ये तय है। इस संबंध में नगराध्यक्ष अरुण धोटे तथा मुख्य अधिकारी मैडम ने भी अपने विचार व्यक्त किए। शहरातील जवळपास 50 ते 100 व्यक्ति दोन गट आम्ही पाडले, त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या 8वी ते पर्यंत आणि 8वीच्या समोर, याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही पेंट प्रोव्हाइड केलं आणि भिंतीला कलर मारून दिला। या स्वच्छ संरक्षणच्या चित्रकला स्पर्धेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, पाण्याचा वापर, प्लास्टिकचा वापर, शेतकऱ्यांची आत्महत्या असे अनेक विषय त्याच्यामध्ये ठेवले। त्याच्यामध्ये इतका प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला की मुलांमध्ये असलेली कला खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये कुठले गुण आहे या स्पर्धेमधून त्यांच्या चित्रावरून दिसून पडतात की चांगल्या चांगल्या त्यांनी चित्र काढले आहे। सगळ्या पोरांचं अभिनंदन करतो। हा स्वच्छ भारतचा संदेश किंवा आमचा जे संदेश आहे, वेगवेगळ्या आम्ही थीम्स दिलेले आहे, 10 थीम्स आहे, तर हा संदेश भिंतीमध्ये आम्ही म्हणजे भिंत चित्र रंगवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की हा समोरच्या 3-4 इयर्ससाठी नेहमीच लोकांना संदेश देत म्हणजे देते राहील, म्हणून आमचा हा एक उद्देश आहे। 2 गट करण्यात आले, 8 ते 12 वर्गपर्यंत आणि 12 ते ओपन। सो 8 ते 12 मध्ये ऑलमोस्ट 60 कंटेस्टंट्स आले आणि 12 च्या वरती ऑलमोस्ट 25 कंटेस्टंट्स आले, असे 85 भिंत होते आणि 85 पूर्ण झाले आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळत आहे। कंटेस्टंट्स नाही तर त्यांचे, आज संडे होता आणि संडे पूर्ण यंत्रणा आम्ही इथे केले आहे, त्याचा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट व्हावे आणि त्या उद्देश पूर्ण झाला। राजुरा से हमारे संवाददाता कृष्ण कुमार की रिपोर्ट।